नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना. सर्वात अगोदर सर्वांना शुभ गुरुवार. गुरुवार हा आपल्या स्वामी समर्थांचा वार आहे आणि स्वामींचा सर्वात आवडता वार म्हणजे हा गुरुवार. बघा, आजपासनं आपण स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत जर का 7 दिवसाचं स्वामी चरित्र सारामृत पारायण करणार असाल तर याची मांडणी कशी करायची याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपण सर्वजण 10 एप्रिलला स्वामींचा प्रकट दिन असल्यामुळे कोणत्या ना कोणत्या सेवा ह्या चालू केल्या असतील आणि बऱ्याच जणांना या स्वामीचरित्र सारामृत पारायणाची बघा मांडणी करायची असते. काही जण मांडणी न करता देखील हे पारायण करू शकतात. तुम्हाला जर का ह्या पारायणाची मांडणी करायची असेल तर बऱ्याच जणांच्या कमेंट्स होत्या की याची मांडणी दाखवा, तर त्यासाठीच आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत. बघा, याची मांडणी करणं अगदी सोपं आहे. तुम्ही मांडणी करून देखील हे पारायण करू शकतात किंवा मांडणी न करता देखील हे पारायण करू शकतात. आता बघा, काहींनी 11 दिवसासाठी स्वामीचरित्र सारामृत पारायण चालू केलं असेल, काहींना 7 दिवसाचं हे पारायण चालू करायचं असेल, तर हे पारायण आपल्याला गुरुवार 4 एप्रिलपासून चालू करायचं आहे. आता पूजेची मांडणी कशी करायची, तर बघा, पूजेची मांडणी करण्यासाठी तुम्हाला जिथे पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या देवघराच्या बाजूला ह्या पूजेची मांडणी करू शकतात. जागा स्वच्छ करून तुम्ही पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे. यावर तुम्हाला स्वच्छ कपडा अंथरून घ्यायचा आहे. लाल किंवा पिवळा कपडा तुम्ही स्वच्छ अंथरून घ्या. पाटाखाली किंवा चौरंगाखाली तुम्हाला एक स्वस्तिक काढायचा आहे रांगोळीने. त्यावर हळदी कुंकू अक्षता तुम्हाला ठेवायच्या आहेत. यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. बघा, तुम्ही एका बाजूला दिवा प्रज्वलित करून घ्या, त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करून घ्या. त्यानंतर तुमच्याकडे जर का स्वामी समर्थ महाराज यांचा फोटो असेल तर फोटो स्वच्छ कपड्याने पुसून घ्या. मूर्ती असेल तर मूर्तीला तुम्ही पाण्याने पंचामृताने पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक घालून घ्या. मूर्ती स्वच्छ कोरडी करून घ्या किंवा फोटो स्वच्छ पुसून घ्या. त्यानंतर फोटो किंवा मूर्ती तुम्ही पाटावर किंवा चौरंगावर मांडायची आहे. यानंतर बघा, आपल्याला तुमच्याकडे जर का हिना अत्तर असेल तर हिना अत्तर तुम्हाला स्वामींच्या मूर्तीला फोटोला लावून घ्यायचं आहे. त्यानंतर स्वामींच्या फोटोला अष्टगंध आपल्याला लावायचा आहे. स्वामींच्या मूर्तीला किंवा फोटोला कधीही हळदी कुंकू लावायचं नसतं, तर अष्टगंध आपल्याला स्वामींच्या मूर्तीला लावायचा आहे. यानंतर आपण 7 दिवसांचं हे पारायण करणार आहोत. आता 7 दिवसाचं पारायण वेगळं आणि 7 दिवसात 1 पारायण करणं हे वेगळं. तुम्हाला जर का 7 दिवस 7 पारायण करायचे असतील तर तुम्हाला दररोज स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथातील 1 ते 21 अध्याय हे तुम्हाला दररोज वाचन करायचे आहे. 1 ते 21 अध्याय वाचणे म्हणजे 1 पारायण 1 पाठ पूर्ण करणे. असं तुम्हाला 7 दिवसात 7 पाठ 7 पारायण पूर्ण करायचे आहे. ज्यांना 7 दिवसाची ही सेवा करायची आहे आणि 7 दिवसात ज्यांना 1च पारायण करायचं असेल त्यांनी दररोज स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथातील रोज क्रमशः 3 अध्याय वाचायचे आहे. म्हणजे तुमचं 7 दिवसात 1 पारायण होईल. आणि ज्यांना 7 दिवसात 7 पारायण करायचे असतील त्यांनी रोज 1 पारायण 1 पाठ पूर्ण करायचा. असं 7 दिवसात 7 पाठ 7 पारायण तुम्हाला पूर्ण करायचे आहे. स्वामींना अष्टगंध मी लावून घेतला आहे. यानंतर तुमच्याकडे जर का हार असेल तर हार मूर्तीला घाला किंवा स्वामींच्या फोटोला घाला. फुले आणलेली असतील तुम्ही तर ती फुले तुम्ही स्वामींना अर्पण करा. तुमच्याकडे घंटी असेल तर तुमच्या डाव्या हाताला घंटी ठेवा आणि शंख असेल तर तुमच्या उजव्या बाजूला तुम्हाला शंख ठेवायचा आहे. म्हणजे स्वामींच्या डाव्या हाताला तुम्हाला शंख ठेवायचा आहे. यानंतर स्वामींसाठी एका छोट्या लोट्यामध्ये आपल्याला पाणी भरून ठेवायचं आहे. त्याचबरोबर एका वाटीमध्ये खडीसाखर ठेवायची आहे. प्रसाद म्हणून तुम्ही खडीसाखर ठेवू शकतात किंवा ड्राय फ्रुट्स देखील ठेवू शकतात. तुमच्या इच्छेने तुम्ही ह्या वस्तू स्वामींपुढे ठेवायच्या आहे. त्याच्या बाजूला तुम्हाला जपमाळ ठेवायची आहे. त्यानंतर एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे. नारळ तुम्हाला स्वामींच्या समोर ठेवायचा आहे. ठेवताना शेंडीचा भाग हा आपल्या समोर येईल अशा पद्धतीने ठेवायचा आहे. नारळ तुम्ही नाही ठेवलं तरी चालणार आहे. यानंतर आपल्याला 2 केळी इथे ठेवायची आहे. तुम्ही कुठलंही फळ घेऊन ठेवू शकतात. त्यानंतर स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ आपल्याकडे पाहिजे. हा ग्रंथ देखील आपल्याला या चौरंगावर ठेवायचा आहे. पाट मांडला असेल तुम्ही तर पाटावर ठेवू शकतात. तर एका बाजूला तुम्हाला स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ देखील ठेवायचा आहे. तर या पद्धतीने आपल्याला पूजेची मांडणी करायची आहे. त्यानंतर तुम्ही चौरंगाभोवती सुंदर अशी रांगोळी
काढू शकतात, रांगोळीने तुम्ही सजवू शकतात। तर या पद्धतीने पूजेची मांडणी आपण केली आहे। त्यानंतर बघा, आपल्याला आता फुलं अर्पण करून घ्यायची आहे। आता फुलं तुम्ही स्वामींच्या फोटोवर ठेवू शकतात। त्यानंतर आपल्याला जो प्रसाद ठेवलेला आहे त्यामध्ये तुळशीपत्र हे आवर्जून ठेवायचं आहे। तुळशीपत्राशिवाय स्वामी समर्थांना आपल्याला कधीही नैवेद्य अर्पण करायचा नाही आहे। बघा, इथे मी सर्व ठिकाणी फुलेही ठेवून घेतलेली आहे। तर या पद्धतीने पूजेची मांडणी करायची आहे आपल्याला। त्यानंतर आपल्याला धूप, दीप, अगरबत्ती हे लावून घ्यायचं आहे। तर ही झाली फक्त पूजेची मांडणी। आता पूजेचे काही नियम तुम्हाला या स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथातील 1 ते 21 अध्याय एका बैठकीत तुम्हाला वाचायचे असतात। म्हणजे तुमचं एक पारायण एक पाठ पूर्ण होईल। असं तुम्हाला 7 दिवस कंटिन्यू 7 पाठ करायचे आहेत। आता हे स्वामीचरित्र सारामृत तुम्हाला पारायण करायचं असेल तर तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकतात। फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेत आपल्याला हे पारायण करायचं नाही आहे किंवा कोणत्याही सेवा आपल्याला करायच्या नाही आहे। 12 ते 12:30 हा टायमिंग सोडून तुम्ही दिवसभरात केव्हाही ह्या सेवा करू शकतात। ज्यांना संध्याकाळी करायच्या असतील त्यांनी संध्याकाळी या सेवा केल्या तरी चालणार आहे। अगदी तुम्ही झोपायच्या अगोदर जरी तुम्ही हे 7 दिवसांचं स्वामीचरित्र सारामृताचं पारायण केलं तरी चालणार आहे। म्हणजे तुम्ही तुमच्या जॉबनुसार, तुमच्या सोयीनुसार, तुमच्या टायमानुसार ॲडजस्ट करून तुम्ही हे पारायण करू शकतात। पारायण करत असताना आपल्याला नॉनव्हेज अजिबात खायचं नाही आहे, मांसाहार करायचा नाही आहे। त्याचप्रमाणे आपल्याला बाहेरचं परान्न वर्ज्य करायचं आहे। आता काही कारणास्तव बाहेरचं परान्न घ्यावं लागलं तर बघा, आपल्याला 3 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि मग ते अन्न ग्रहण करायचं। म्हणजे या अन्नाचं आपल्याला दोष लागत नाही आणि जे आपण व्रत करत असतो त्याचं फळ देखील आपल्याला हे संपूर्ण मिळतं। आता हे तुम्ही पारायण करत असताना तुम्हाला संकल्प सोडायचा असतो। संकल्प हा पहिल्या दिवशीच फक्त सोडायचा। ज्यावेळेस तुम्ही पारायण करायला बसणार आहात त्यावेळेस तुम्हाला सुरुवातीला संकल्प सोडायचा आहे। त्यानंतर तुम्हाला 1 वेळा श्री स्वामी स्तवन म्हणायचं आहे। तुम्हाला हे पहिल्या दिवशीच करायचं आहे। नंतर तुम्हाला तुमच्या या स्वामीचरित्र सारामृत पाठाला सुरुवात करायची आहे। ही सेवा तुम्ही संकल्प सोडून केली तरी चालेल किंवा बिना संकल्प सोडता केली तरी चालेल। संकल्प कसा सोडायचा याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात। त्याचप्रमाणे बघा, संकल्प सोडताना तुम्ही तुमची एखादी इच्छा त्यामध्ये स्वामींना प्रकट करू शकतात। आता यानंतर तुम्हाला बघा, तुमचं हे पारायण किंवा हा ग्रंथ वाचून झाल्यानंतर तुम्हाला स्वामींची आरती करायची आहे। दररोज तुम्हाला ही फुलं काढून घ्यायची आहे। दुसरी नवीन फुलं तुम्हाला, ताजी फुलं तुम्हाला अर्पण करायची आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला जो प्रसाद ठेवलेला आहे तुम्ही खडीसाखराचा, तो तुम्हाला रोज संध्याकाळी काढून घ्यायचा आहे आणि रोज तुम्ही नवीन प्रसाद स्वामींपुढे ठेवू शकतात। पारायण करायला बसायला आपल्याला आसन घेऊनच बसायचं आहे, जमिनीवर बसायचं नाही। पहिल्या दिवशी तुम्ही जे आसन घेणार आहात तेच आसन तुम्हाला दररोज घ्यायचं आहे। स्वामींच्या पारायणाला बसण्याच्या अगोदर तुम्हाला स्वामींपुढे दररोज दिवा प्रज्वलित करायचा आहे। धूप, दीप, अगरबत्ती लावून घ्यायची आहे। स्वामींना मुजरा करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला स्वामीचरित्र सारामृत या पारायणाला बसायचं आहे। रोज तुम्हाला 1 ते 21 अध्याय वाचन करायचे आहे। 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे। शक्य झाल्यास 1 वेळा तारक मंत्र देखील तुम्ही म्हणू शकतात। संकल्प सोडल्यानंतर संकल्प सोडलेलं पाणी तुम्हाला कुठेही टाकायचं नाही। ते पाणी तुम्ही तुळस सोडून इतर कोणत्याही झाडामध्ये टाकू शकतात। तुम्हाला 7 दिवसाचं पारायण झाल्यानंतर 7व्या दिवशी या पारायणाची सांगता करायची आहे। स्वामी समर्थ प्रकट दिन या दिवशी या पारायणाची सांगता येते। या दिवशी तुम्ही सांगता करायची आहे। सांगता अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकतात। तुम्ही स्वामींना आवडणाऱ्या पदार्थांचा नैवेद्य बनवू शकतात, स्वयंपाक बनवू शकतात। तुम्ही या दिवशी या स्वयंपाकाचा नैवेद्य तुम्हाला स्वामींना दाखवायचा आहे। तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही स्वामींच्या मंदिरात जाऊ शकतात। मंदिरात जाऊन तुम्ही अनुदान करू शकतात। दक्षिणा तुम्ही स्वामींपुढे किंवा दानपेटीत टाकू शकतात। तुम्ही एखाद्या जोडप्याला घरी जेवायला बोलू शकतात। लहान मुलं तुम्ही जेवू घालू शकतात किंवा मग तुम्ही नुसतं घरातल्या घरात देखील याचं उद्यापन हे करू शकतात। अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला या पूजेची मांडणी करायची आहे आणि सांगता करायची आहे। तरी देखील तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकतात। त्याची रिप्लाय मी नक्कीच तुम्हाला देईल। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।